बँकेची वार्षिक सभा आली की स्वस्त प्रसिद्धी मिळवण्यासाठी पत्रकबाजी करणाऱ्या आणि प्रत्यक्ष आचरणात विसंगती असणाऱ्या लोकांना जिल्ह्यातील सभासद चांगलेच ओळखून आहेत. शिक्षक बँकेचा कारभार सर्व सभासदांसाठी खुला असून कोणीही कधीही बँकेत येऊन खातरजमा करू शकतो. बिनबुडाचे आरोप करून विरोधक फक्त स्वतःचे हसे करून घेत आहेत असं प्रतिपादन गुरुमाऊली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब तांबे यांनी केलं. येत्या रविवारी होणाऱ्या शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्तानं आयोजित पत्रकार सभेत ते बोलत होते. शिक्षक बँक सत्ताधारी मंडळाच्या वतीने शिक्षक बँक सभागृह इथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या प्रसंगी बँकेचे चेअरमन राजू गव्हाणे, व्हाईस चेअरमन उषा बनकर, ज्येष्ठ संचालक सलीम खान पठाण, माजी चेअरमन संतोष दुसुंगे, शरद सुद्रीकर, साहेबराव अनाप, विद्या आढाव यांच्यासह बँकेचे इतर पदाधिकारी आणि पत्रकार उपस्थित होते. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर. बँकेचा कारभार गेल्या 5 वर्षापासून सभासद हिताचा आम्ही करत आहोत. आज असं झाले, वार्षिक सभा आली म्हणजे सगळेजण आरोप करत सुटतात. वर्षभराच्या पूर्वी केलेल्या कामाचं त्यांना आता आठवण येते आणि मग आरोप करता येत. इलेक्शन आलं का हे सुरूच असतं आम्हाला माहीत आहे, परंतु ज्यावेळेस सर्वच मंडळ आणि सर्वच प्रमुख मंडळ एकत्र येतात त्यावेळेस निश्चित असं समजावं की आपण योग्य रीतीने योग्य पथावर चालू आहोत. त्यामुळे सभासद आमच्या बाजूने आहे, सभासद हिताचा कारभार चालू असल्याची अनेक विरोधकही आम्हाला खाजगीच सांगतात, त्यामुळे आम्हाला चिंता करण्याचं कारण नाही. उद्याची होणारी वार्षिक सभा ही ऑनलाईन होणारी असल्यामुळे तिथे प्रत्यक्षात मंजूर किती जणांनी केलं, नामंजूर किती जणांनी केलं ही आकडेवारी येणार आहे. त्यामुळे विरोधकांचं जे आभासी आभासी म्हणणं आहे ते मुळातच 100% चुकीचं आहे. जनरल सभेपेक्षाही गोंधळ घालता येणार नाही आपल्याला, याचं दुःख त्यांना आहे. परंतु माझा सभासद घरी बसून विषय मंजूर की नामंजूर अशा पद्धतीने व्होटिंग त्या ठिकाणी करणार आहे. आणि माझं हेच सांगणं आहे, आम्ही लोकशाही मानणारं गुरुमाऊली मंडळ आहे. जे सभासद निर्णय देतील त्याला आम्ही बांधील राहू. सभासदांनी सांगितलं एखादा पोट नियम दुरुस्त करायचा नाही तर ते आम्ही मोठ्या मनाने स्वीकारू, आणि जर करायचं म्हटलं तर मुठभर विरोधकांच्या आम्ही भूलथापाला बळी पडणार नाही. आम्ही सभासदांनी सांगितलेलंच ऐकणार, सभासद जे म्हणणार ते करणार, कारण आम्ही योग्य रीतीने सभासद हिताचा कारभार करत आहोत. एवढंच सांगतो, जय गुरुमाऊली. येत्या 28 तारखेला 28 मार्च 2021 रोजी सन 2019-20 या आर्थिक वर्षातील वार्षिक सभा कोरोनाच्या काळामुळे अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी संपन्न होते आहे. ही सभा ऑनलाईन होणार आहे आणि ही सभा होताना बँकेचा 5 वर्षाचा लेखाजोखा पत्रकार परिषदेमध्ये या ठिकाणी मांडण्यात आला. बँकेची प्रगती ही अगदी दुपटीने या संचालक मंडळाच्या कालावधीमध्ये झालेली आहे. 572 कोटीच्या 97 वर्षात जमा करणारी बँक आज 101व्या वार्षिक सभेच्या वेळी 511 कोटीच्या पुढे ठेवी आज रोजी बँकेमध्ये जमा आहेत. दुपटीने वाढ बँकेची गुरुमाऊली मंडळाच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी झालेली आहे. यापूर्वी 2016 साली आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली बँकेची निवडणूक झाली आणि 5 वर्ष संचालक मंडळाने कारभार करत असताना व्याजदराच्या बाबतीमध्ये या ठिकाणी नेहमी कपात करत 13% आज 9% व्याजदर खाली आणण्यामध्ये संचालक मंडळ यशस्वी झालेलं आहे. सतत उतरता आलेख व्याजदराचा या ठिकाणी राहिलेला आहे आणि चढता आलेख हा कायम ठेवीच्या व्याजावरचा टिकवण्यामध्ये हे संचालक मंडळ यशस्वी झालेलं आहे. 4% कायम ठेवीचं व्याज यापूर्वी मागच्या 2015 त्या ठिकाणी देण्यात आलेलं होतं. आज रोजी 8% दरवर्षी थोडी थोडी वाढ करत 8% मजल या संचालक मंडळाने काटकसरीच्या कारभाराच्या माध्यमातून मारलेली आहे आणि एक चांगल्या पद्धतीचा कारभार करून संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक सभासदाच्या मनातील
हेतु साध्य होईल अशा पद्धतीचं प्रत्येक सभासदाची बचत होईल अशा पद्धतीचं नियोजन करून या ठिकाणी हा कारभार 5 वर्षांमध्ये निश्चितपणे झालेला आहे। अशा रीतीने बँकेचा कारभार करत असताना वेगवेगळ्या योजना कार्यान्वित झाल्यात। याच्यामध्ये सुरुवातीला कन्यारत्न योजना की जी मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेली होती, पुढे भविष्यामध्ये कन्यादान योजनेमध्ये या योजनेचं रूपांतर झालं आणि मुलीच्या लग्नाच्या वेळी 11,000 रुपये देण्याचं संचालक मंडळाच्या वार्षिक सभेमध्ये त्या ठिकाणी ठरवण्यात आलं। परंतु आता सभासदांच्या मागणीनुसार त्यामध्ये पुन्हा बदल करून काही सभासदांना फक्त मुलं आहेत अशांनाही त्याचा लाभ मिळावा या हेतूने आणि सभासदांच्या मागणीनुसार आपण त्याचं रूपांतर शिवमंगल ठेव योजनेमध्ये करतो आहोत। ही निश्चितपणे सभासदांच्या मनातील भावना या ठिकाणी पूर्ण होते आहे। याचबरोबर आणखी एक बँकेनं नवीन धोरण या ठिकाणी घेतलेलं आहे। यामध्ये बँकेचं कार्यक्षेत्र हे राज्य करणं हे त्या ठिकाणी या वार्षिक सभेमध्ये तो ठराव मांडलेला आहे आणि याचा हेतू असा आहे की जो काही पंतप्रधान योजना या माध्यमातून 2,65,000 सूट गृहकर्जाच्या गृहबांधणीच्या कर्जामध्ये त्या ठिकाणी मिळत असते, ही जर एकाच जिल्ह्यामध्ये कार्यक्षेत्र असलेली बँक असेल तर निश्चितपणे तो लाभ त्या ठिकाणी सभासदाला मिळत नाही आणि हा लाभ प्रत्येक सभासदाला मिळावा याकरिता राज्य कार्यक्षेत्राची गरज आहे। ही गरज ओळखून आमच्या गुरुमौली मंडळाच्या नेत्यांची आमसभा, सर्व सभासदांची आमसभा 2 वेळा या ठिकाणी झाली, त्यावर सांगोपांग चर्चा झाली आणि त्यानंतर ही बाब आपण ठरावामध्ये घेतलेली आहे। याचबरोबर बँकेचं कार्यक्षेत्र वाढल्यानंतर राज्य कार्यक्षेत्र केल्यानंतर सभासदाचा निश्चितपणे फायदा होणार आहे, कारण अधिक कर्ज वाटलं जाणार आहे, कर्ज वाटप वाढणार आहे आणि कर्ज वाटपाच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थाने बँकेचं उत्पन्न असतं। उत्पन्न वाढलं तर निश्चितपणे कर्ज व्याज दर आणखी कमी करायला मदत होईल, हेही मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू शकतो। त्याचबरोबर बँकेचं कार्यक्षेत्र राज्य केल्यानंतर त्याची जी काही वसुलीची हमी आहे ही सहकार आयुक्त याचबरोबर गृहनिर्माण सचिवालयाच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती हमी वसुलीची हमी बँकेची मिळणार आहे आणि त्यातून जर जे काही आज जिल्हा परिषदमध्ये वसुली थांबवा वगैरे अशा पद्धतीचं फक्त बाहेर दिसतंय, आज अखेर कोणत्याही पद्धतीची वसुली थांबलेली नाही, परंतु जे पटलावर येत आहे मीडियाच्या पटलावर हे यानंतर पुन्हा दिसणार नाही, हा एक फायदा या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे, हे या ठिकाणी मी निश्चून सांगतो। त्याचबरोबर राज्य कार्यक्षेत्र केल्यानंतर कुठेही शाखा वाढवायच्या नाही आहेत किंवा कुठेही कर्मचारी भरती करून प्रवास भत्ता लाटणे वगैरे हे जे मीडियावर येतं हा प्रकार अगदी नक्की 100% घडणार नाही याची मी या ठिकाणी हे मी या ठिकाणी नमूद करतो। त्याचबरोबर आणखी बँकेच्या बाबतीत सांगायचं झालं तर अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या सर्व संचालक मंडळाने योग्य अशी साथ देत या ठिकाणी चेअरमन म्हणून जे सहकार्य करतात त्या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि बँकेच्या वार्षिक सभेसाठी जास्तीत जास्त सभासदांनी ऑनलाईन उपस्थित राहावं अशा पद्धतीचं निवेदन करतो, सर्वांना आवाहन करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। धन्यवाद।